घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया 27 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गेल्या 30 वर्षापासून रखडलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीच्या बस सेवेसाठी अखेर जुलैचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या 27 ते 30 जून दरम्यान चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बससेवा सुरू होणार असून एकूण एक मार्गावरून बससेवा धावणार आहे. महानगरपालिकेच्या बससेवेची पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी बससेवेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. एकूण 10% पूर्वतयारी पूर्ण झाल्याची माहिती यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. बससेवेसंबंधीचे जे परिवहन मंडळ आहे त्या परिवहन मंडळाची बैठक घेऊन बस सुरू करण्यासंबंधीचे ज्या गोष्टी करायच्या होत्या, जसं सिव्हिल वर्क असेल, इलेक्ट्रिक वर्क असेल, IT वर्क असेल, लोगोची तयारी असेल, मोबाईल ॲपची तयारी असेल, या सर्व संबंधीची एक आढावा आज घेण्यात आला आणि सर्वांना एक 98% काम आपले जवळपास झालेले आहे. सिव्हिल वर्क आपलं दोन्ही तपोवन डेपो आणि नाशिक रोड डेपोचं प्रगतीपथावर आहे. तर 25 तारखेपर्यंत सर्वांना डेडलाईन देऊन मिनिमम 50 बसेस तिथे उभ्या राहून आणि कार वॉशिंग बस वॉशिंगची व्यवस्था करण्यासंबंधीची सूचना दिलेली आहे. ट्रायल रन जो आहे तो 25 तारखेपर्यंत सगळं पूर्ण करून ड्रायव्हरचे युनिफॉर्म तयार झालेले आहे. ड्रायव्हरचं आणि कंडक्टरचं ट्रेनिंग 40-40 लोकांचं पूर्ण झालेलं आहे. अजून 100 लोकांचं ट्रेनिंग करायचं बाकी, ते ह्या 15 दिवसामध्ये पूर्ण करण्यात येईल आणि त्यांना ते युनिफॉर्म वगैरे देऊन 27 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत 4 दिवस ह्या जे पहिल्या फेजचे जे रूट आहे त्या रूटवर ट्रायल रन घेण्यात येईल. ह्या रूटवर जवळपास 240 बसस्टॉप आहे आणि 10-10 गाड्या सुरुवातील आपण त्या दोन्ही रूटवर सोडू आणि त्यानंतर त्या रूटचा परफॉर्मन्स बघून ते वाढवत नेऊन हळूहळू 50 गाड्याचा आपण तिथे व्यवस्था करू आणि त्याच्यानंतर सेकंड फेजमध्ये व्यवस्थित ट्रायल रन हे ते सगळे कम्प्लीट झाल्यानंतर पुढच्या बस वाढवण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.